गणेगाव येथे आहे. गणेगाव म्हणजे पुणे जिल्ह्यातलंच येतं. एक गणेगाव म्हणून एक छोटं गाव आहे. या गावामध्ये तुम्ही आत्तापर्यंत एवढा मोठा पाट कुठंच पाहिलं नसेल ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता कितीतरी मोठा पाट आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कुठंच एवढा मोठा पाट नसेल. एवढा मोठा पाट आहे तुम्ही बघू शकता. नसेल बघू शकता कितीतरी मोठा पाट आहे. कितीतरी याची खोल म्हणजे कितीतरी खोल हे पाट आहे. याला जर पाणी आलं ना तर कितीतरी उंचावरती पाणी येतं पहा. आणि आत्ता पाणी आटलेलं आहे. आत्ता 8-9 दिवसानंतर पाणी सोडतील याला. तुम्ही बघू शकता कितीतरी खोल पाट आहे. एवढा मोठा पाट तुम्ही आत्तापर्यंत कधीच पाहिला नसणार आहे. तुम्ही आवर्जून या कधी या साईडला आले तुम्ही गणेगाव म्हणून आहे. या गणेगावमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही आवर्जून या पाट पाहण्यासाठी या. कितीतरी मोठा पाट आहे हा. बरोबर 5-6 दरम्यान इथं मोर येतात. मोठे मोठे मोर येतात. इथं सगळीकडे तुम्हाला मोर पाहायला भेटतील. संध्याकाळी बरोबर 5-6 दरम्यान कितीतरी मोर इथं येतात. चिवचिवट असतं सगळीकडे. सुंदर असे पक्षी तुम्हाला इथे पाहायला भेटतील. आणि इथून थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर तुम्हाला एक मोराची चिंचोली म्हणून पाहायला भेटेल. पर्यटन स्थळ आहे तो पण एक पाहण्यासारखा एरिया आहे. तुम्ही कधी या साईडला आले आवर्जून तुम्ही मोराची चिंचोली या साईडला पण जा फिरण्यासाठी. खूप छान वाटेल तुम्हाला. कितीतरी मोर पाहायला भेटेल. व हा पाट पाहण्यासाठी या. खूप छान वाटतो पाहण्यास पाहायला.